माझं नाव पल्लवी आहे आणि कदाचित माझ्यासोबत जे घडलं ते लग्नाच्या पहिल्या रात्री कोणत्याच मुलीसोबत घडलं नसेल. मला नवऱ्याच्या रूपाने असा निर्दयी माणूस मिळेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. मी एक अनाथ मुलगी होते आणि त्याने मला अनाथ आश्रमामधून लग्न करून इथे आणले होते आणि हेच कारण होतं की माझ्या नवऱ्याला त्याच्या घाणेरड्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारणारं माझ्या मागे कोणी नव्हतं. त्याच्याकडे जाब विचारण्याची माझी असहायता माझ्या पायातली सर्वात मोठी साखळी बनली होती. मला माहीत होते की मी अनाथ आश्रमातून आले आहे आणि म्हणूनच लग्नानंतरची माझ्या मनात जास्त काहीच स्वप्ने नव्हती. माझ्यासाठी कोणी आपल्याचा एक आधार मिळाला तेवढंच पुरेसे होते. माझा नवरा 35 वर्षांचा होता आणि तो दिसायलाही इतका काही चांगला नव्हता, परंतु मी 19 वर्षांची सुंदर तरुणी होते. माझ्या लग्नाचा पोशाखही माझ्या भावी पतीने अनाथ आश्रमांच्या प्रभारींना दिला होता. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लग्नाआधी कधीही बघितले नव्हते. लग्न झाल्यावर मी अनाथ आश्रमाला निरोप देऊन त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. निरोपाच्या वेळी मला माहीत नव्हते की माझ्या नशिबाचा खरीददार कोण आहे. मी माझ्या मैत्रिणींपासून दूर जाण्याच्या दुःखाने रडत रडत माझा नवरा महेशसोबत त्याच्या घरी आले. ते 4 खोल्यांचे घर होते जिथे माझे पती एकटेच राहत होते. अनाथ आश्रमाच्या प्रभारींनी मला सांगितले होते की तुझा फोटो बघूनच त्याने तुला पसंत केले आहे. महेशने माझा हात धरून मला खोलीत बसवले. मग त्याने मला आराम करण्यास सांगितले आणि मी लगेच येतो एवढं बोलून तो खोलीतून निघून गेला. मी माझा घुंगट किंचित मागे ओढून आरामात खोलीत बसले होते. बेडवर बसूनच मी पूर्ण खोलीचे निरीक्षण करत होते. माझी खोली अतिशय सुंदर सजवली होती आणि यावेळी संपूर्ण खोलीत फुलांचा सुगंध दरवळत होता. माझ्या मनालाही लग्नाच्या पहिल्या रात्रीची उत्सुकता लागली होती. मलाही आत्ता माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतचे सर्व अपूर्ण सुख महेशसोबत पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. पण मला हे माहीत नव्हतं की ही तर माझ्या आयुष्यातील दुःखांची सुरुवात आहे. मग काही वेळाने महेश खोलीत आला तेव्हा त्याला बघून माझ्या हृदयाची धडधडच वाढली. त्याचा गडद वर्ण, सामान्य वैशिष्ट्ये आणि भरड शरीर बघून मला असे वाटले की अनाथ आश्रमांच्या प्रभारींनी माझ्यावर मोठा अन्याय केला आहे आणि मी माझ्या नशिबाशीही लढू शकत नव्हते. माझ्या नात्याबद्दल मला विचारणारे आणि माझ्या इच्छा जाणून घेणारे माझे पालकही नव्हते. मी तर अनाथ आश्रमात राहायचे, त्यामुळे मला ते नाते जसेच्या तसे स्वीकारावेच लागले. कारण अनाथ आश्रमातील मुलींसोबत असेच घडते. कोणतीही नाती मिळाली तरी मुलींना लग्न करायला भाग पाडतात. पण मी स्वतःला धीर दिला आणि विचार करू लागले की काहीही असले तरीही मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमाचा नक्की स्वीकार करेन. पण मला हे माहीत नव्हते की ज्या प्रकारे माझा नवरा दिसायला कुरूप होता त्याच प्रकारे त्याचं मनही कुरूप होतं. लग्नाच्या रात्री माझ्या जवळ बसण्याऐवजी तो माझ्या समोर ठेवलेल्या चेअरवर बसला आणि त्याने खिशातून सिगारेट काढली आणि ती ओढू लागला. मी वधूच्या वेशात बेडवर घाबरून बसले होते. त्याची नजर माझ्या अंगभर फिरत होती. यावेळी मी खूप घाबरले होते, का माहीत नाही, पण मला माझ्या नवऱ्याची ती नजर खूप त्रास देत होती. त्याच्या नजरेत मला या नात्याविषयी प्रेम आणि आनंद काहीच जाणवत नव्हता. सिगारेट ओढत असताना तो मला म्हणाला, का ग ए बाई, चल उठ, तुझी ओढणी काढ. हे ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितले. माझ्याशी बोलण्याची त्याची ही कोणती पद्धत होती. खरं तर यावेळी माझ्या पतीने माझ्या शेजारी बसून माझा हात धरून माझ्यावर प्रेम व्यक्त करायला हवे होते, पण त्याने माझ्यासोबत जे केले ते खूप लज्जास्पद होते. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे विचित्र भाव बघून मी खूप घाबरले होते. काय करावे आणि काय करू नये मला काहीच समजत नव्हते. तेवढ्यात तो पुन्हा म्हणाला, पण यावेळी त्याचे शब्द जरा कठोर होते, तुला ऐकू येत नाही का, तुझी ओढणी काढ. त्याचे हे म्हणणे मी कोणत्याही किमतीत स्वीकारू शकत नव्हते. मी म्हणाले की मी हे सर्व करू शकत नाही. माझे म्हणणे ऐकून त्याने माझ्या गालावर जोरात थप्पड मारली. तो म्हणाला, का नाही करू शकत, तू तुझी लायकी विसरलीस का, मी तुला कुठून उचलले, तू माझ्या पायांच्या चप्पलीच्या बरोबरीचीही नाहीस, त्यामुळे जर तू माझ्या शब्दांना नकार दिला तर मी तुझा जीवच घेईन. त्याच्या कठोर बोलण्याने मी खूपच घाबरले आणि रडू लागले. मला माझ्या नवऱ्याकडून अशा कडक वागणुकीची अपेक्षा नव्हती. मी घाबरून थोडी मागे सरकले तेव्हा त्याने मला केसांनी पकडून जवळ आणले
आणि त्याने त्याचे रागाने रक्तरंजित डोळे माझ्यावर केंद्रित केले आणि अतिशय कठोर शब्दात सांगू लागला की मी तुला जे सांगितले ते कर. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हिम्मत करून म्हणाले की मला जबरदस्ती करू नका, मी हे सर्व करू शकत नाही. माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, मी तुला जिथून आणलंय ना तिथे काय होतं आणि काय नाही मला सगळंच चांगलंच माहीत आहे. माझ्यासमोर जास्त नाटकं करू नकोस. अनाथ आश्रमाच्या नावाखाली तिथे कसली मज्जा मारली जाते हे पण मला माहीत आहे. जर तू तिथे उपस्थित पुरुषांचे मनोरंजन करू शकतेस तर मग तुझा नवरा होण्याच्या नात्याने माझा तुझ्यावर जास्त अधिकार आहे. मी तुझ्याशी चांगले वागावे असे जर तुला वाटत असेल तर मी तुला जे सांगतोय ते कर. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. आमचा अनाथ आश्रम त्याला वाटत होतं तसं अजिबात नव्हतं. आमची प्रभारी खूप छान होती आणि तिने स्वतःच्या मुलींसारखे आमचे संरक्षण केले होते. इतर अनाथ आश्रमांमध्ये अनाथ मुली आणि महिलांना कसे वागवले जाते आणि कोणते खेळ खेळले जातात हे मला माहीत नव्हते. मी महेशला म्हणाले की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, तुम्हाला वाटतं तसं काही नाही. मी अजून काही बोलायच्या आधीच त्याने माझ्या हातावरची पकड घट्ट केली, माझे केस धरले आणि म्हणाला की तू फालतू बोलून मला पटवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझे हे कपडे काढ, तुझ्या अंगावर कापडाचा एक तुकडाही राहिला नको आणि त्यानंतर तुला माहितीच आहे की आज आपली सुहाग रात आहे म्हणजे लग्नाची पहिली रात्र. पण मी तुझ्यासोबत ही रात्र साजरी करणार नाही, त्यापेक्षा तू स्वतः लग्नाची रात्र एकटीच साजरी कर. त्याच्या तोंडून हे लाजीरवाणे शब्द ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. मी ऐकले होते की नवरा बायकोचं संरक्षण करतो. देवाने पतीपत्नीचे नाते अत्यंत पवित्र बनवले आहे. पती पत्नी दोघेही एकमेकांचा मान सन्मान जपतात. पण माझा हा नवरा तर मलाच असे घृणास्पद कृत्य करायला सांगत होता. तो जे बोलला ते मला अजिबात मान्य नव्हते म्हणून मी त्या खोलीतून बाहेर पडले. मला एक सुरक्षित आश्रय हवा होता पण कदाचित मी इतकी भाग्यवान नव्हते कारण मला त्या घरात स्वतःला त्या माणसापासून वाचवण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागा सापडली नाही. तो माणूस लगेच माझ्या मागे धावला आणि त्याने हाताने पकडून मला खोलीत ओढली. मी किंचाळू लागले. मी म्हणाले, मला सोडा, मी माझे आयुष्य तुमच्यासोबत जगू शकत नाही, मला परत अनाथ आश्रमात सोडा. मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्यात त्याने मला मारायला सुरुवात केली. त्याने माझ्या दोन्ही गालांवर चापट मारली आणि मला बेडवर ढकलले. मग खिशातून एक सिगारेट काढून पेटवली आणि जळत्या सिगारेटने माझा लेहंगा पेटवू लागला. तो म्हणाला की मी बघतो की किती दिवस तू माझं ऐकणार नाहीस. आणि हे सगळं बघून मी अस्वस्थ झाले. माझा लेहंगा आता खूप जळत होता म्हणून मी पटकन लेहंगा काढला आणि ब्लँकेटने स्वतःला झाकले. मला असह्य सोडून तो हसतच खोलीतून बाहेर पडला. मी माझ्या नशिबावर असह्यपणे रडत होते आणि मी सकाळपर्यंत अशीच रडत राहिले. सकाळी खोलीत आल्यावर त्याच्या हातात एक बॅग होती. ती बॅग त्याने माझ्या तोंडावर फेकली आणि म्हणाला, त्यात काही कपडे आहेत, त्यातून एक ड्रेस काढ आणि तो घालून बाहेर ये आणि माझ्यासाठी पटकन नाश्ता बनव. त्याचे ते शब्द द्वेष आणि अपमानाने भरलेले होते. मी कपडे बदलले आणि रडत रडतच खोलीतून बाहेर पडले. समोर एक छोटंसं स्वयंपाकघर होतं. मी स्वयंपाकघरात येऊन नजर फिरवली तर संपूर्ण स्वयंपाकघर अस्वच्छ होतं. उष्टी भांडी पण पडलेली होती. गॅसवर चहाची पतेली होती जी वाईटरित्या जळून काळवंडली होती. मी स्वयंपाकघर थोडे स्वच्छ केले आणि नाश्ता तयार करू लागले. फ्रीजमध्ये सर्व काही होते पण संपूर्ण फ्रीज अस्वच्छ होता. मी नाश्ता तयार करून समोर टेबलावर ठेवला पण महेशसोबत बसून स्वतः नाश्ता केला नाही. किचनमध्ये उभं राहून थोडा नाश्ता केला आणि मग पुन्हा साफसफाई करू लागले. नाश्ता करून महेश स्वयंपाकघरात आला. त्याला बघून माझ्या मनामध्ये एकच भावना आली आणि ती म्हणजे भीती. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की तू रात्री जे केलंस त्याची पुराणवृत्ती झाली तर आजही मी संपूर्ण खोली जाळून टाकेन आणि तुलाही जाळून टाकेन. हे ऐकून मी पुढचा श्वास घ्यायलाच विसरले. त्याचे म्हणणे सांगून तो स्वयंपाकघरातून निघून गेला. जेव्हा मी स्वयंपाकघरातून बाहेर आले तेव्हा तो घरी नव्हता. हे बघून मी पण सुटकेचा निश्वास सोडला. पण रात्रीचा विचार करून पुन्हा माझे मन थरथरले. मला अजूनही समजले नाही की हा माणूस असे का करतो आहे. त्याला जर अत्याचाराचे लक्ष्यच बनवायचे होते तर मग फक्त अनाथ आणि असह्य मुलीलाच का? ती गरीब मुलगी लहानपणापासून असेच आयुष्य जगत आलेली असते. मी विचार केला की माहीत नाही रात्री घरी आल्यावर माझा नवरा माझ्यासोबत अजून कोणता क्रूरपणा करेल.
रात्रीचा तो प्रसंग आठवून मला आता भीती वाटू लागली होती, म्हणून मी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या खोलीत गेले आणि त्याने सकाळी आणलेल्या छोट्या बॅगेत माझे काही कपडे ठेवले आणि मी बाहेर जाऊ लागले. मात्र मुख्य गेट उघडण्याचा प्रयत्न करताच गेट बाहेरूनच बंद असल्याने मला धक्काच बसला आणि घरात अशी एकही वस्तू नव्हती की त्याच्या सहाय्याने मी भिंती पलीकडे जाऊ शकेल. मी सर्व खोल्यांच्या खिडक्या उघडून पाहिल्या, पण सर्व खिडक्यांना लोखंडी शटर होते. मी एखादी कैदी असल्यासारखे आता मला वाटत होते. माझ्या नशिबावर मी पुन्हा रडू लागली. मी रडत रडतच जेवण तयार केले होते आणि तो रात्री घरात शिरला तेव्हा घाबरून मी पटकन माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा लावून बसले. तो येण्यापूर्वी मी जेवण करून घेतले होते, कारण मला त्याचे तोंडही बघायचे नव्हते. मला त्याची खूप भीती वाटत होती, पण फक्त काही मिनिटेच झाली होती की त्याने माझ्या खोलीचा दरवाजा जोर जोरात वाजवायला सुरुवात केली. दारासह माझे हृदयसुद्धा जोर जोरात धडधडू लागले. तो अगदी कठोर शब्दात मला म्हणाला की दार उघड, नाहीतर दार तोडून मी तुझी खूप वाईट अवस्था करेल. मला माहीत आहे की तू खोलीत कोणासोबत तरी बसली आहेस. कोण आहे तुझ्यासोबत खोलीत? हे ऐकून मला धक्काच बसला. त्याने ज्या प्रकारे घराला कुलूप लावले होते त्यामुळे येथे कोणीही येऊ शकत नव्हते. मी पटकन उठून दार उघडले. त्याने मला ढकलून दिले आणि खोलीत शोधू लागला. कधी तो कपाटाखाली तर कधी पडद्याआड तर कधी कपाट उघडू लागला. मी विचारले की तुम्ही कोणाला शोधतायत? इथे तर कोणीच नाही आहे. इथे कोणी नाही तर मग तू दरवाजा का बंद केला होतास? तू माझ्याशी खोटे बोलत आहेस, असे म्हणत तो वॉशरूममध्ये गेला. कदाचित मी तिथे कोणी लपवले आहे की नाही हे पाहण्यासाठी तो तिथे देखील तपासत होता. त्याची ही वृत्ती पाहून मला समजले होते की तो एक संशयास्पद प्रकारचा व्यक्ती आहे. संपूर्ण खोली पाहिल्यानंतर तो म्हणाला, जर मला येथे कोणी अनोळखी व्यक्ती दिसला तर मी तुझे तुकडे तुकडे करेन, असे म्हणत तो खोली बाहेर गेला. रात्री त्या माणसाचा हट्टीपणा पुन्हा स्पष्ट झाला, पण यावेळी त्याने सांगितलेली कोणतीही गोष्ट मी नाकारली नाही, कारण माझ्यात मार खाण्याची हिंमत नव्हती. आता हे रोजच व्हायला लागलं की तो माणूस माझ्यावर अत्याचार करून बाहेर जायचा, रात्रभर तो खोलीत यायचाच नाही. हळूहळू आमच्या लग्नाला 1 महिना उलटून गेला आणि या 1 महिन्यात त्याने मला एकदाही स्पर्श केला नव्हता. एके रात्री अचानक चोरटे आमच्या घरात घुसले. त्यावेळी मी गाढ झोपेत होते तेव्हा मला खोलीबाहेर आवाज आला. माझा नवरा कोणाशी तरी भांडतोय असे मला वाटले. मी खोलीतून बाहेर आले तेव्हा त्या चोरांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर पिस्तूल लावलेले आहे हे बघून मला धक्काच बसला. माझे पती जखमी झाले होते आणि हे बघून मी खूपच घाबरले होते. मी ताबडतोब माझ्या नवऱ्याकडे धाव घेतली आणि त्या चोरांना सांगितले की कृपया माझ्या नवऱ्याला काहीही करू नका. तेव्हा त्या चोरांनी मला सांगितलं की जर तुला तुझ्या नवऱ्याला जिवंत बघण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे जे काही दागिने आणि रोख रक्कम आहे ती लगेच आमच्याकडे आण. मी लगेच माझ्या खोलीत गेले. जेव्हा मी माझ्या कपाटाचे कुलूप उघडले तेव्हा त्यात काही कॅश होती आणि काही दागिने देखील पडले होते जे माझ्या नवऱ्याने मला लग्नात घालायला लावले होते. मी ते सर्व आणून त्या चोरांच्या हवाली केले. ते पैसे आणि दागिने घेऊन चोर तिथून निघून गेले. मी रडायला लागले. माझ्या नवऱ्याला जास्त काही लागले आहे का हे बघण्यासाठी मी त्याच्या चेहऱ्यावर हातावर नजर फिरवत होते, कारण कदाचित त्या चोरांशी लढल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या असतील. ओठाजवळून रक्तस्रावही झाला होता. मी माझ्या ओढणीने त्याचा चेहरा स्वच्छ केला. मी रडत रडत त्याला विचारू लागले की तुम्ही त्याच्याशी का भांडलात? तेही फक्त काही पैशांसाठी. माझ्यासाठी पैसे किंवा हे दागिने वगैरे महत्त्वाचे नाहीत. तुम्हाला काही झालं तर मी काय करणार? माझे बोलणे ऐकून तो पहिल्यांदाच माझ्याकडे असा बघत होता जणू मी जे काही बोलले त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, तू माझी एवढी काळजी का करतेस? मी म्हणाले, कारण तुम्ही माझे पती आहात. मी तुमची काळजी करणार नाही तर कोण करणार? मी जे बोलले ते ऐकून त्याचा चेहरा लाल झाला. त्याने लगेच आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. मी पण माझ्या खोलीत आले आणि बेडवर पडले, पण त्या रात्री खूप अस्वस्थ राहिले. माझे मन पुन्हा पुन्हा या विचाराने घाबरत होते की जर मी वेळेवर पोचले नसते तर त्यांनी माझ्या नवऱ्याचे काय केले असते कोणास ठाऊ. मी मान्य करते की माझा नवरा माझ्याशी कधीही चांगला वागला नाही आणि त्याला जमेल तितके तो मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा. असं असूनही मला माहीत नाही का, पण मी त्याच्याशी चांगलंच वागत होते. मी त्याच्या आवडीचे जेवण बनवायचे, त्याला काही हवं नको ते बघायचे. मी त्याच्या पद्धतीने जीवन जगायला सुरुवात केली होती.
आता माझ्या नवऱ्याच्या वागण्यातही काहीसा बदल होऊ लागला होता. आता तो शांत शांत राहू लागला. तो माझ्या खोलीत अजिबात यायचाच नाही. एकदा मी भांडी धुत होते तेव्हा महेश किचनमध्ये आला. मला माहीत होते की त्याला यावेळी चहा पिण्याची सवय आहे, म्हणून मी लगेचच चहाची पतेली गॅसवर ठेवली, कारण त्याच्या न बोलता मला त्याच्या मनातले सर्व काही समजायचे. मला चहा बनवताना बघून तो म्हणाला की तू जा आणि आराम कर, मी स्वतः चहा बनवतो. मी म्हणाले की नाही, मी बनवते, असेही मला अजून किचन साफ करायचे आहे. मी हे बोलत असतानाच तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला की स्वयंपाकघर सकाळीही स्वच्छ करता येईल, तू आधी आराम कर. इतक्या काळजीने तो पहिल्यांदाच माझ्यासोबत बोलला होता. सुरुवातीला तर तो माझ्यावर खूप अधिकार गाजवायचा. संपूर्ण स्वयंपाकघर आवरल्याशिवाय मला झोपूही द्यायचा नाही. आता मला ही सवय झाली होती. मी म्हणाले काही हरकत नाही, मी तुम्हाला चहा करून देते, पण त्याने नकार दिला. तो म्हणाला जा आणि आराम कर, तू मला थोडी थकलेली दिसत आहेस. हे ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितले. हे खरे होते की काही दिवसांपासून मलाही थकल्यासारखे वाटत होते. सततच्या घरातील कामांमुळे थकव्याचा प्रभाव आता माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसरे म्हणजे मलाही माझ्या पतीच्या सहवासाची इच्छा होऊ लागली. तो कसाही असला तरी मला माझे आयुष्य त्याच्याबरोबर घालवायचे होते. आणि खरे सांगायचे तर आता माझे मन त्याच्याशी पूर्णपणे जोडल्या गेले होते. लग्न होऊन बरेच दिवस उलटून गेले होते, पण त्याने मला आजवर स्पर्शही केला नव्हता. बायको होण्याच्या नात्याने माझी पण इच्छा होती की त्याने माझ्या जवळ यावे, मला ते प्रेम द्यावे ज्यावर माझा हक्क आहे. मी माझ्या खोलीत आले आणि काही वेळ तशीच पडून राहिले. मग माझ्या मनात विचार आला की मी माझ्या नवऱ्यालाच का विचारत नाही की तो मला कशाची शिक्षा देत आहे, तो माझ्याजवळ का येत नाही, असा विचार करून मी उठून बसले. मला वाटले त्याच्याशी बोलायला हरकत नाही, शेवटी तो माझा नवरा आहे, मी त्याला सांगणार नाही तर कोणाला सांगणार. मी खोलीतून बाहेर पडून नवऱ्याच्या खोलीत गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या नवऱ्याच्या खोलीत एक छोटेसे मंदिर होते आणि तो तिथे देवासमोर हात जोडून उभा होता आणि रडत होता. मला समजत नव्हते की त्याला कशाचे दुःख होते आणि तो का रडत होता. मला बघताच त्याने लगेच त्याचे अश्रू पुसले. तो म्हणाला तू इथे काय करायला आली आहेस. मी म्हणाले तुम्ही का रडत होतात. माझ्या या प्रश्नावर तो म्हणाला की हा माझा आणि माझ्या देवाचा विषय आहे. त्याचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले की जर तो इतकाच मनापासून देवाला मानत होता तर मग तो माझ्याशी असा निर्दयीसारखा का वागतो. तो माझ्याशी जे काही वागला होता ते पूर्णपणे माणुसकीच्या पलीकडचे होते. मला असे वाटायचे की त्याचा देवाशी काहीही संबंध नाही, नाहीतर तो एवढा दगड मनाचा झाला नसता. मला तिथे उभे असलेले बघून त्याने मला जायला सांगितले, पण मी त्याच्या जवळ आले आणि लगेच त्याला छातीशी घट्ट मिठी मारली. मी म्हणाले तुम्ही माझ्यापासून दूर का राहतात. मला इतके जवळ पाहून त्याने लगेच मला स्वतःपासून वेगळे केले आणि निगीतून असे तो बोलू लागला. त्याच्या चेहऱ्यावरून मला असे वाटत होते की नक्कीच तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मी म्हणाले मी तुमची बायको आहे, तुम्ही तुमच्या समस्या मला का सांगत नाही. पती पत्नी एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतात. स्त्री पुरुष एकमेकांची उणीव भासू नये म्हणून देवाने जगातील पहिले नाते पती पत्नीचे बनवले आहे. म्हणून त्यांनी एकमेकांशी बोलून चांगले आणि आनंदी जीवन जगले पाहिजे. माझे म्हणणे ऐकून तो म्हणू लागला की स्त्रिया विश्वासाच्या लायक नाही, माझी खूप फसवणूक झाली आहे, म्हणूनच माझा कोणत्याही महिलेवर विश्वास नाही. मग तो पुढे म्हणाला की मी फक्त 9 वर्षांचा होतो तेव्हा माझी आई एका अनोळखी व्यक्तीसोबत पळून गेली. फक्त माझे वडील देखणे नव्हते म्हणून माझी बहीणही माझ्यापेक्षा मोठी होती. आम्ही लहान असतानाच माझे वडीलही हे जग सोडून गेले. मग मी हळूहळू माझ्या वडिलांचे दुकान सांभाळले आणि माझ्या बहिणीने घर सांभाळले. तिचं लग्नाचं वय झालं होतं म्हणून मी पण तिच्यासाठी नात्याचा शोध घेत होतो. तेव्हाच एके दिवशी मी दुकानावरून अचानक घरी आलो तेव्हा मला बहिणीच्या खोलीतून हसण्याचे बोलण्याचे आवाज येत होते. मी खिडकीतून डोकावून बघितलं तर ती परिसरातल्या एका आवारा मुलासोबत पाप करत होती. ते दोघेही त्यावेळी खूप लाजीरवाण्या अवस्थेत होते आणि हे बघून मला वाटले की स्त्रिया अशाच असतात. त्यावेळी मला इतका राग आला की मी माझ्या बहिणीला मारहाण केली आणि तिला घरातून हाकलून दिले आणि ती त्याच मुलासोबत निघून गेली. माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या मागच्या आठवणींवरून मला स्त्रियांचा तिरस्कार वाटू लागला. त्यामुळे मीही इतकी वर्ष लग्न केले नाही, पण नंतर लोकांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. ते म्हणाले
की तुझ्याशी कोणतीही मुलगी लग्न करू शकत नाही, तुला त्यांची मुलगी कोणीही देणार नाही, कारण ज्याची आई बहीण पळून गेली आहे त्याला त्यांची मुलगी कोण देणार। हे सगळं ऐकून मी अनाथ मुलीशी लग्न करायचं ठरवलं आणि अनाथ आश्रमात लग्न केलं। पण तुला बघताच मला माझ्या आई आणि बहिणीच्या कृती आठवू लागल्या, म्हणूनच मी तुझ्याकडून त्या गोष्टीचा बदला घ्यायला सुरुवात केली। पण ज्या दिवशी चोर घरात घुसले त्या दिवशी तुला माझ्यासाठी इतके अस्वस्थ आणि रडताना बघून मला आश्चर्य वाटले की मी तुला ज्या पद्धतीने मारलं होतं, प्रत्येक दिवशी ज्या प्रकारे तुझ्यावर अत्याचार केला होता तितक्याच वाईट पद्धतीने तू माझ्यासोबत वागायला हवं होतं। पण तू तर सर्व पैसे आणि दागिने त्या चोरांना दिलेस आणि माझ्यासाठी रडत होतीस, आणि हे सर्व बघून माझे मन तुझ्यासाठी बदलू लागले। पण मला माझ्या वागण्याची लाज वाटत होती, त्यामुळे तुझ्याकडे यायची हिंमतच होत नव्हती, मी स्वतःला तुझ्या लायक समजत नाही, असे म्हणत तो रडू लागला। मी म्हणाले, माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही द्वेष नाही आणि असला तरी तो तुम्ही आता संपवला आहे। महेशच्या आईने आणि त्याच्या बहिणीने त्याच्यासोबत जे काही केले ते खूप चुकीचे होते आणि या सर्व गोष्टी कोणत्याही माणसाला सहन होणे शक्य नाही। मी महेशच्या जवळ गेले तर यावेळी त्याने मला स्वतःपासून दूर केले नाही, त्यानेही मला त्याच्या छातीशी घट्ट मिठी मारली। त्या रात्री महेशने मला माझे हक्क दिले होते आणि त्याच्या प्रेमाच्या पावसात भिजवले होते। आज मी माझे पती महेशसोबत आनंदी जीवन जगत आहे। तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।